दिस न्यूज इज को स्पॉन्सर्ड बाय आराध्या ज्वेलर्स। नमस्कार, मी अश्विनी, प्रादेशिक बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत। नजर टाकूया राज्यातील काही ठराविक घडामोडींवर। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला रायगडमधून एक मोठी बातमी येते आहे। जिल्ह्यातील महाड येथील ईसाने कांबळे या हद्दीतील दगडखाणीमध्ये मोठा स्फोट झालाय। माणगाव येथे जप्त करण्यात आलेली स्फोटके निकामी करताना हा स्फोट झालाय। बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाचे 3 जवान यामध्ये गंभीर जखमी झालाय। पोलीस निरीक्षक रमेश कुते आणि हेड कॉन्स्टेबल आशीर्वाद लडगे अशी गंभीर झालेल्या कर्मचाऱ्यांची नावं असून त्यांना अधिक उपचारांसाठी मुंबई येथे हलवण्यात आलंय। तर कॉन्स्टेबल राकेश दोषी हे जखमी असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर परिसरामध्ये घरांच्या खिडकीच्या काचा हादरल्या असून शेजारील ईसाने कांबळे गावाचे नागरिक भयभीत झाले असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले आणि प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे, तहसीलदार सुरेश काशीद, MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनले यांनी नागरिकांना शांत केलं असून पुढील तपास सुरू आहे। असा घडला की मी माझ्या घराच्या पॅन्टीवर बाहेर बसलो होतो, जो स्फोट झाला की स्फोट असा झाला की काय झालं हे कळलं नाही। पूर्ण गाव भेदारला, पूर्ण गावातील लोक एकत्र गोळा झाले, काय नक्की झालं त्यावेळेला आम्ही फोन केला तर मला असं ब्लॅट आहे। इथं आल्यानंतर बघितलं तर पोलीस डिपार्टमेंट, मग पोलीस डिपार्टमेंटला इथं काय शासनाने त्यांना सुपारी दिलेली आहे का कांबळ्यामध्ये ती स्फोट करायची आणि गावाचं नुकसान करायचं? मग डिपार्टमेंटला मंजुरी आणि ग्रामस्थांनी काही केलं तर ग्रामस्थांना शिक्षा देणार का? मग हा कुठला प्रकार? मग ह्याची कुठं शासनाने दखल घ्यावी आणि हे जे कोण जे अधिकारी आले होते त्यांना ताबडतोब शासनाने निलंबित करावं। हां, आणि जे काही घरांचे नुकसान झाले असेल, आता सर्व ग्रामस्थ बाहेर पडलेले आहेत, जे काही घराचे नुकसान झाले त्यांनी शासनाने पूर्ण भरून द्यावी डिपार्टमेंटनी। 8 तारखेला आज मार्च 8/6/2022 रोजी संध्याकाळी मला 7:30 फोन आले 5-6 ठिकाणून, आसनपोई असेल, नांगरवाडी, देशमुख, कामला, पूर्ण MIDCमधून 5-6 जणांचे फोन आले की बाबा तुमच्या गावामध्ये काही स्फोटचा प्रकार आलेला आहे का, आवाज आलेला आहे का। त्या पद्धतीने मी जरा शंका वाटली म्हणून मी ग्रामस्थांना फोन लावले तर ग्रामस्थांच्या म्हणणं आलं की आपल्या क्वारीमध्ये जे ईसान्यांची क्वारी आहे त्याच्या पुढे थोडं बॉम्ब ब्लास्ट डिफ्लोजल काहीतरी करायला आले, बॉम्ब ते सक्सेस न झाल्यानं ते तिथे स्फोट झालेला आहे। तिथं पडताळणी केली असता तिथे पोलिसांच्या गाड्या होत्या, परंतु आमचं एक ग्रामस्थाचं एक अध्यक्षांचा मुलगा म्हणून माझं एक कर्तव्य आहे की मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की जे पोलिसांचं तिथे जेव्हा प्रकार घडला त्या टायमाला पोलिसांच्या गाड्या होत्या तिथे, आम्हाला कोणाला ग्रामस्थांना काही प्रथम सोडली नाही कारण की पोलिसांच्या गाड्या असल्यामुळे। परंतु एक तुमच्याद्वारे एक मागणी करतो की दर टायमाला आमच्या इथे काही स्फोट घडून आमच्या काही गावाचं काही वाटोळ लावायचं आहे का? कारण की राजवाडी गाव असेल, MIDC असेल, आमचं ईसाने कांबळेजवळ गाव आमच्या क्वारीच्या जवळ आहे, त्या जेणेकरून आमच्या गावामधील काही काहींचे पत्रे फुटले आहेत, घराला हादरे बसले, काचा फुटले, याचं नुकसान देखील त्या पोलीस प्रशासन कोण असेल तिथे त्यांना जबाबदार ठरवण्यात यावं। कारण की आत्तापर्यंत जर स्फोटक झालेलं आहे परंतु जर बळी कोणाचा गेला असतं त्याला जबाबदार कोण राहिलं असतं हे देखील आम्ही आमच्या ग्रामस्थ वतीने माननीय आमदार भरत शेठ गोगावले साहेब असतील, पालकमंत्री असतील, यांच्याकडेही ह्या प्रकाराची दक्षता घेऊन तिथे जो प्रकार झालेला आहे याच्या आधी देखील प्रकार झालेला आहे का असं वाट लोकांच्या मनामध्ये आता शंका यायला लागल्यात। कारण की स्फोट झाल्यावर आवाज आला इथं आमच्या गावामध्ये आता 7:30 बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज आला, लोक आमची जेवायला बसली होती, काय झालं म्हणून बघण्यासाठी घराच्या बाहेर पडलं तर इथं ह्या आमच्या सोकतबाईच्या क्वारीच्या पुढे थोडा बॉम्बस्फोट पोलिसांच्या गाड्या दिसल्या आणि त्या गाड्या आमच्यातनं आम्ही बघितला तर इथं त्याने तो बॉम्बस्फोट कसा झाला काय माहिती नाही आम्हाला। आता आम्ही गेलो होतो तिथं बघायला सगळे ग्रामस्थ, पण आम्हाला काय पोलिसांनी जाऊन दिलं नाही, पण त्याच्यात आम्हाला असं कळतं आहे की त्यातले 2 कोणतरी माणसं सिरियस आहेत, त्यांना सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेलेले आहेत। आता आम्हाला आमच्या ह्या MIDC PSI साहेबांनी सांगितलं की तुम्ही तिथं कुठे जाऊ नका, आम्ही काय असेल ते बघतो, आणि ते आता निघून गेले एवढं मला माहिती आहे।
काल विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकलेला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी गृहमंत्री या आरोपांवरती उत्तर देतील असं म्हणाले होते. शरद पवार सकाळला या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की सरकारला अस्थित करण्यात अयशस्वी झाल्यामुळे हे काहीतरी करत आहेत. आता या प्रकरणावर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. विरोधी पक्षनेते यांचं हे कामच असतं आरोप करण्याचं. महाराष्ट्राचे पोलीस हे अधिक कधी असे करायचे नाहीत. महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगलं प्रशिक्षण दिलं गेलं आहे असंही ते म्हणाले आहेत. विरोधी पक्ष नेत्यांचं कामच असतं आरोप करणं. देशभरात आरोप करतात, सनसनाटी निर्माण करतात, वृत्तपत्रात जागा घेतात. कालसुद्धा एक असा आरोप झाला मी पाहिलं. नंतर आम्ही रात्री बरेच लोक त्याच्यावर चर्चा करत होतो. गिरीश महाजन यांच्या विरुद्ध कुंभांड रचलं किंवा काहीतरी खोटं प्रकरण निर्माण केलं. महाराष्ट्राचं पोलीस असे करत नाहीत कधी. महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगलं प्रशिक्षण आहे, राज्याच्या पोलिसांना आणि राज्याच्या पोलिसांना देशात यासाठी प्रतिष्ठा आमच्या की त्या खोट्या कारवाया राजकीय दबावाखाली करत नाही. राजकीय दबावाखाली ज्यांनी आमचे फोन टॅप केले त्या अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. लक्षात घ्या, ते कुंभांड होतं. आणि जर कुंभांड रचायचंच असेल पोलिसांना तर आम्हाला त्यांना ईडीकडे आणि सीबीआयकडे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावं लागेल की कुंभांड कसं रचतात, खोट्या कारवाया कशा करतात, राजकीय नेत्यांना खोट्या प्रकरणात कसं अडकवायचं, खोटे पुरावे, खोटे साक्षीदार कसे निर्माण करायचे, हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम सध्या सुरू आहे. आणि महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा प्रकारचं प्रशिक्षण आपल्या पोलिसांना घेऊ देणार नाहीत खोटं काही करण्यासंदर्भात. ठीक आहे, त्यांनी एक सनसनाटी निर्माण करणारा आरोप केलेला आहे. यामागे काय आहे, नक्की कोण आहे, हे स्क्रिप्ट कोणी लिहिलं आहे, भाजपचे सलीम जावेद कोण आहेत, बरं का, त्यातली पात्र कोण आहेत, नेपथ्य कोणाचं आहे, दिग्दर्शन कोणाचं आहे, याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येईल. योगगुरू रामदेव बाबा हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून काल त्यांच्या उपस्थितीमध्ये पतंजली योगपीठातर्फे योग पहाटे योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला रत्नागिरीतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. या शिबिरादरम्यान योगगुरू रामदेव बाबा हे स्वतः व्यासपीठावर वेगवेगळी योगाची आसने करून समोर बसलेल्या नागरिकांना त्यांचे महत्त्व सांगून समोरील लोकांकडनं पण त्या प्रकारची आसने करून घेत होते. या शिबिराला 5:30 सुरुवात झाली. या शिबिरामध्ये लहान मुलांपासून तरुण नाही तसे ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. और जिस रोग से आप पीड़ित हो उस रोग की निवृत्ति का मुक्ति का संकल्प कहता हूं. लेस योगा प्रैक्टिस, लेस फिजिकल एक्सरसाइज, लेस ब्रीदिंग एक्सरसाइज, लेस एक्टिविटीज. ओ तो कर ही लेते हैं प्राणायाम तो अंतिम श्वास तक व्यक्ति कर सकता है. करो. अब जो मोटे मोटे भाई बहन उनसे यही अपने कराए थे तो कोणासन, चक्की आसन, अर्थ गेट गोल्ड दे दिया, एयर गेट से कर्णपूर्ण करा दिया. जैसे आंख में अक्षिता पड़ता है तो हमें कर्णपूर्ण कराते, नाक में नस से कराते, धूम नस से कराते, ओम नस से कराते. कोई भी आंखों की रोशनी हमें लोगों की हो, ये कोरोना के बाद आंख पर कान अपनी बेवकूफियों से मोटे होते हैं. लेडीज ज्यादातर बेबसियों के कारण से मोटी हो जाती है प्रेगनेंसी के दौरान, प्रेगनेंसी फिर डिलीवरी के बाद, फिर थायराइड के कारण से, हार्मोनल इम्बैलेंस के कारण से. आणि आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर इतर घडामोडींचा आढावा घेणार आहोत. लगेच येतोय. कुठेही जाऊ नका. पाहत राहा महाराष्ट्र TV 24.
मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा, लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर। सुवर्ण अलंकारों से परिपूर्ण सुंदर और आकर्षक डिजाइन से सजे श्री कृष्ण ज्वेलर्स में मिलेगा लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन का भंडार, जो आपको एहसास कराएगी खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता भरोसे का। लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन बाय श्री कृष्ण ज्वेलर्स। हर नारी चाहे एक सुंदर गहना, सुंदर लुभावने मनमोहक गहनों के मिलने का एकमात्र स्थान श्री कृष्ण ज्वेलर्स। Our address, Coffee House Building, Gokulpet, Nagpur. Contact us 9923446062 or 9373108414. अगर आप खरीदना चाहते हो अपना प्लॉट, फ्लैट, रो हाउस या रिसोर्ट, तो आइए आरओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी में, जहां आपको मिलेगा 0 माइल्स से महज 30 किलोमीटर के अंदर प्लॉट, फ्लैट, रो हाउस और रिसोर्ट, वो भी आसान किश्तों पर। वही आरव नगरी में आपको मिलेगी गार्डन, स्विमिंग पूल, मेडिटेशन सेंटर, रेस्टोरेंट, चिल्ड्रन पार्क, योगा पार्क, सेल्फी पॉइंट और अन्य सुविधा। तो आइए आरव नगरी और पाइए आपके सपनों का घर, वो भी बैंक लोन के सुविधा के साथ, NDP सैंक्शन्ड। हमारा पता, प्लॉट नंबर 78, ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर। कॉन्टैक्ट ऑन 0712-2295365 और 7447443370 एंड 7745042520। We know that life is different these days. We are with you every step of the way, from routine care to life-saving emergencies. Because your health needs don't stop during the pandemic. At the Ayushman Hospital, your safety is our top priority. Symptom screening, physical distancing, mandatory masks, enhanced disinfectant process are in place. These are just some of the many ways we are keeping you safe. Don't delay your health needs. Schedule an appointment today. Call 9373111709 or visit theayushmahospital.com. For precaution COVID dose, contact us. Ayushman Hospital, bringing hope, saving lives. आम जनता को बड़े पैमाने पर मेडिकल सहायता पहुंचाने के उद्देश्य की पूर्ति हेतु और खासकर कोरोना मरीजों के लिए होप ग्रुप ऑफ हॉस्पिटल द्वारा टिकाना का कामठी रोड स्थित होप हॉस्पिटल और आयुष्मान हॉस्पिटल रामदास पेट के माध्यम से आरोग्य सेवाएं प्रदान की जा रही है। इसीलिए होप हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर BK मुरली और उनकी टीम ने अनोरा नामक ऐप और वेबसाइट की निर्मित की है। हमारे यहाँ रियायती दरों पर सभी स्तर के मरीजों को घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध कराई जाती है। जो लोग टीका लगाना चाहते हैं कोरोना वैक्सीनेशन का, वो इस ऐप से अपॉइंटमेंट बुक करा सकते हैं। जो भी अमाउंट है आप दे सकते हैं। हमारे पास दी जाने वाली उपलब्ध सेवाओं का आपको लाभ मिलेगा, जिसमें घर पर ही चिकित्सा सेवा, ब्लड सैंपल कलेक्शन उपलब्ध, जच्चा बच्चा चिकित्सा सुविधा उपलब्ध, कोरोना का घर पर टीकाकरण सेवा उपलब्ध, घर पर ही अस्पताल की तरह चिकित्सा सेवा उपलब्ध, घर पर विशेषज्ञ डॉक्टर विजिट उपलब्ध, आहार विशेषज्ञ की घर पर विजिट उपलब्ध, मधुमेह पर विशेषज्ञ डॉक्टर की होम विजिट उपलब्ध, नर्स सेवा उपलब्ध, फिजियोथेरेपिस्ट विशेषज्ञ की घर पर सेवा उपलब्ध, बुजुर्ग व्यक्ति की और मरीजों की घर पर चिकित्सा सेवा उपलब्ध, कोरोना की घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध।
यह सभी सेवाएं आपको मिल सकती है सिर्फ एक क्लिक पर। 24 घंटे ये सेवाएं उपलब्ध है हमारे अनोरा ऐप और वेबसाइट के माध्यम से। अनोरा ऐप जो आप प्ले स्टोर से डाउनलोड कर सकते हैं। आपातकालीन स्थिति में आप अनोरा की मदद से अनहोनी होने से टाल सकते हैं। तो विजिट कीजिए हमारे वेबसाइट पर। हमारा पता है आयुष्मान हॉस्पिटल, फोर्थ फ्लोर, शिवर्धन कॉम्प्लेक्स, रामदास पेट, नागपुर। होप हॉस्पिटल, टेकाना का कामठी रोड, नागपुर। SMS काइनेटिक ई मोबिलिटी शोरूम इलेक्ट्रिक बाइक्स एंड ऑटो मिलने का एकमात्र स्थान, जहां आपको इलेक्ट्रिक वाहनों में मिलेगी अत्याधुनिक सुविधाएं, जिंग इलेक्ट्रिक एंड जूम इलेक्ट्रिक ई बाइक्स। इसके अलावा इलेक्ट्रिक ऑटो में मिलेंगे चार मॉडल्स, काइनेटिक सफर स्मार्ट, काइनेटिक सुपर DX, काइनेटिक सफर जम्बो, काइनेटिक सफर शक्ति, काइनेटिक ग्रीन सफर स्मार्ट, स्ट्रॉन्ग स्पेशियस एंड सुपीरियर ई रिक्शाज, लो इन्वेस्टमेंट एंड हायर रिटर्न्स। विजिट अस एट चिटनीस पार्क स्क्वायर, रुईकर रोड, महल, नागपुर। कॉन्टैक्ट अस 9096654447। सोचो स्मार्ट, खरीदो सफर स्मार्ट। नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आणि आता पाहूयात पुढील बातम्या। शहरातील यशनगरीमध्ये एका खासगी शिकवणीमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीसोबत अश्लील साडे करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं भाग्यनगर पोलिसांमध्ये तक्रार दिली असून या शिक्षकावर भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये बाल आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरील पीडित ही सायकडला खासगी शिकवणीसाठी गेली असता तेथील शिक्षकानं तिला जवळ घेत चुकीच्या उद्देशानं स्पर्श केला, तसेच तिच्या कानामध्ये मी तुला आवडतो असे विचारून तिचा विनयभंग केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। नांदेड शहर उपविभागात पोलीस स्टेशन भाग्यनगर पोलीस स्टेशन आहे, तर त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काल तिथे पोलीस स्टेशन भाग्यनगरला प्रभारी अधिकारी पोनीश्री सुधाकर आडेजी आहेत। काल रात्री त्यांना तक्रार प्राप्त झाली की एक अल्पवयीन मुली आहे, अल्पवयीन मुलीच्या आईनं तक्रार पोलिसांना दाखल केली की त्यांची एक 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे, ती ट्युशनसाठी ट्युशन एरियात गेली असता यशनगरीच्या मध्ये तिथे आरोपीने त्या मुलीला जवळ जाऊन पोटाला, छातीला व मांडीला वाईट हेतूने हात लावला, वाईट उद्देशाने तिच्या शरीराला हात लावला आणि कानामध्ये मी तुला आवडतो का असे आक्षेपार्ह शब्द टाकले। म्हणून त्या मुलीनं घाबरून जाऊन त्यांच्या आईंना सांगितलं। नियमाप्रमाणे आपल्याला कंप्लेनंटची नावं सांगता येत नाहीत, तर आईनं त्याच्यानंतर, आईंचं 30 वर्षाचं वय आहे, त्या यशस्वीनगर नांदेडमध्ये राहतात, तर त्यांनी तक्रार दिली जी काय आहे ती, त्यानुसार त्यांच्या तक्रारीवरून सतीश मनोहरराव नरंगळे राहणार यशनगरी 2 नांदेड यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 83/22 कलम 354 अ आणि पोक्सो म्हणजे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 812 गुन्हा दाखल झालेला आहे। आडेसाहेबांनी त्याची तात्काळ दखल घेतली, मी पण त्या गुन्ह्याला व्हिजिट दिलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सपोनी विशाल भोसले साहेब हे करत आहेत। त्यांना मी आणि आडेसाहेब त्यांना मार्गदर्शन करत आहेत। आम्ही निश्चितच हा प्रकार अतिशय घृणास्पद असलेला आणि माणुसकीला काळी फासणारा असल्यामुळे आम्ही स्वतः त्या तपासाला लक्ष घालून लवकरात लवकर ती केस कशी मान्य न्यायालयासमोर फास्ट ट्रॅक कोर्टासमोर ठेवून तात्काळ आरोपीला कमीत कमी दिवसामध्ये शिक्षेपर्यंत नेता येईल या दृष्टिकोनातून निश्चितच आम्ही प्रयत्न करत आहोत। नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली असून आझाद मैदानामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपाकडनं मोर्चा काढण्यात येतोय। आझाद मैदानामध्ये भाजपचे कार्यकर्ते जमून त्यानंतर मंत्रालयाच्या दिशेनं कूच करणार आहेत, तर भाजपचे सर्व आमदार मुंबईमध्ये नगरसेवक, खासदार आणि इतर कार्य देखील उपस्थित राहणार आहेत। आझाद मैदान नाही तर संपूर्ण मुंबईभर असे शेकडो बॅनर्स भाजपकडनं लावण्यात आलेत। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। नवाब मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, त्यानंतर 21 मार्चपर्यंत कारागृहामध्ये ठेवण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA
कोटाळे दिलेले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांची रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याची माहिती ईडीनं पीएमएलए कोर्टामध्ये दिली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळताच नवाब मलिकांची रवानगी आता ऑर्थर रोड कारागृहामध्ये होणार आहे. मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपानंतर भाजप चांगलीच आक्रमक झालेली आहे. राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून आक्रमक झालेले बघायला मिळाले. परंतु नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही अशी ठाम भूमिका सत्ताधारी पक्षानं यावेळी घेतलेली आहे. तर इकडे मुंबई अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वसीम खान यांनी महाविकास आघाडी सरकार हे नवाब मलिकांचा जोपर्यंत इस्तिफा घेत नाही तोपर्यंत बीजेपी या प्रकारे मोर्चे आणि आंदोलन करत राहणार असा इशारा दिलाय. सरकार महाराष्ट्र में गलत नीतियों के आधार पर भारतीय जनता पार्टी के पीठ में छुरा घोंप कर बनी है. तब से उनकी गलत नीतियां जारी है. भारतीय जनता पार्टी जो है वो राष्ट्र समर्पित पार्टी है. महाराष्ट्र के सम्मान में हमेशा खड़ी रहती है. इसी कड़ी में उनके मंत्री नवाब मलिक के खिलाफ इतना संगीन आरोप होने के बावजूद वो जेल में है, जेल कस्टडी हुई है, फिर भी उनको उनका इस्तीफा ये सरकार नहीं ले रही है. उसके विरोध में आज माननीय विरोधी पक्ष नेता हमारे देवेंद्र फडणवीस जी के मार्गदर्शन में और मुंबई के अध्यक्ष श्री मंगल प्रभात लोढ़ा जी के नेतृत्व में, आशीष जी के, अतुल भातखळकर जी के नेतृत्व में एक विशाल मोर्चा यहाँ पे निकाला जा रहा है, जिसमें बड़ी संख्या में अल्पसंख्यक समाज के लोग हिस्सेदार हो रहे हैं. पूरे ही मुंबई से अल्पसंख्यक मोर्चा आज 2000 से ज़्यादा की संख्या में आज़ाद मैदान पर पहुँच रहा है. हमने कुछ मुख्य लोगों को हमने बोला कुछ अच्छी शुरुआत हो रही है तो हम लोग क्यों ना दरगाह से शुरू करें. तो आज हम लोग बहाउद्दीन शाह बाबा के मुकद्दस दरगाह पर आकर यहाँ पे हिंदुस्तान और पूरी दुनिया में सलामती की दुआ मांगकर बस कुछ ही मिनटों में आज़ाद मैदान के लिए रवाना होंगे. ये आंदोलन इसी तरह से जारी रहेगा. हमारी पार्टी एक डिसिप्लिन वाली पार्टी है. हम लोग अपने आदर्श, हमारा एक हमारी संस्कृति है. लेकिन महाराष्ट्र के अगर जो सम्मान में कहीं पे भी कोई दाग आएगा तो हम उसके लिए हमेशा खड़े रहेंगे. अभी हम लोग एक अपनी मांग कर रहे हैं आसानी से. अगर जो हमारी मांगें नहीं मानी गई तो महाराष्ट्र की धरती पर जगह जगह पे कोने कोने में इससे भी बहुत बड़े आंदोलन होंगे और जब तक यहाँ के मंत्री इस्तीफा नहीं देंगे ये आंदोलन जारी रहेगा. येवला परिसरामध्ये रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असल्यानं या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू आणि द्राक्ष पिकांना मोठा फटका बसलाय. तर काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान झालं असून गहू देखील या पावसामुळे भुईसपाट झाल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे. परत एकदा अस्मानी संकटाचा फटका हा बळीराजाला बसलाय. गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. आता कुठे मागील पावसापासून सावरत न सावरत परत एकदा या पावसाच्या तडाख्यानं काढणीला आलेला कांद्याला मोठा फटका बसलाय. तर गहू पिकाला देखील रात्रीच्या पावसामुळे पूर्णपणे पीक जमीनदोस्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे गव्हाचे ऍव्हरेज देखील या पावसामुळे आता घटणार आहे. रात्री अचानकपणे वादळी वारे पाऊस आल्यामुळे, अवकाळी पाऊस आल्यामुळे कांद्याचे भरपूर नुकसान हो राहिले. त्याच्यानंतर गहू आहे, कांद्याचे बियाणे आहे, बियाण्याची परिस्थिती फार बिकट आहे. तर पुढच्या वर्षी बियाणे कुठून आणायचे अशी परिस्थिती होणार आहे. आता त्या अवकाळी पावसाने सगळे कांद्याच्या कोंबामध्ये पाणी जाऊन कांदे सडणार आहे. गहू देखील खाली भुईसपाट झालेलं आहे. शेतकऱ्यांसाठी काहीतरी सरकारने करावं उपाययोजना. रात्री 12 नंतर अचानक वादळ वाऱ्यासह खूप पाऊस आल्याने आमचा 2 एकर गहू हा पूर्ण झोपून गेला. त्याला एकरी कमीत कमी 15,000 रुपये खर्च केला असता अत्यंत नुकसान झाले आहे. आता ते पूर्ण झोपून गेलं तर एकही रुपयाचा फायदा होणार नाही. पूर्ण गहू बसून गेलेला आहे. आणि त्यानंतर कांद्याचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कांदे आता काढणीला आले असता ह्या पावसाने पूर्ण कांदे कामातून जाणार आहे. प्रादेशिक बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.